गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आज आपण बनवतो आहे कढी पकोडा। कढी आणि पकोडे बनवण्यासाठी आपण एक वाटण वाटून घेऊयात। 4-5 हिरव्या मिरच्या, 20-25 लसूण पाकळ्या घ्यायच्यात आणि कोथिंबीर घ्यायची आहे। जिरा देखील घालूयात 1 चमचाभर। हे वाटण पाणी न घालताच वाटून घेऊया। वाटण मिक्सरच्या भांड्यामधून आपण एका ताटल्यामध्ये काढून घेऊयात, कारण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 वाटीभर दही आणि 1.5 चमचा बेसन पीठ हे मिश्रण मिक्स करून घेऊया। मिक्सरलाच दही आणि चना पीठ मिश्रण मिक्स केलं की झटपट होतं, म्हणजे ज्या दह्याच्या गोळ्या असतात त्या झटपट हे मिश्रण एकदम सॉफ्ट होतं आणि कढी देखील छान होते। हे पहा, दही एकदम व्यवस्थित चांगलं फेटलं जातं, चनापीठ देखील अजिबात चनापीठाच्या गोळ्या राहत नाहीत। तर आता आपण पकोड्याची तयारी करूयात। बेसन पीठ घेतलं आहे 1/2 किलो, त्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे जे आपण वाटून घेतलं आहे अर्धं। चवीनुसार मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये ओवा, जिरं आणि हळद पावडर घातली आणि भजीचं मिश्रण असतं तसंच मिश्रण आपल्याला हे थोडं थोडं पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आहे। हे फक्त आपण थोडंसं मिक्स करून ठेवतो आहे, जोपर्यंत आपली कढी तयार होते तोपर्यंत हेच पीठ आपण भिजून ठेवलं आहे पकोड्याचं। आता गॅसवरती एक कढई ठेवली, शक्यतो कढी स्टीलच्या कढईतच करायची। 1 चमचाभर तेल तापलं की त्याच्यामध्ये 1/2 चमचा मोहरी, जिरं फुलून घ्यायचं चांगलं। कढीपत्त्याची पाने घालूयात आणि जे वाटण आपण वाटून घेतलं ते अर्धं आपण पकोड्यासाठी आणि अर्धं कढीमध्ये घालून घेतलं आहे। हळद घालायची, चांगलं मिक्स करायचं आणि जे दही आणि चनापीठाचं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं आहे त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घातलं आणि मग त्याच्यामध्ये हे कढईमध्ये ओतून घेतलं आणि लगेचच चांगलं मिक्स करून घेतलं। आणि यावेळेस आपले गॅस मंद आहे, मंद आचेवरच आपल्याला कढी करायची आहे। कढी फाटली नाही गेली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्याच्यासाठी 2 ग्लासभर पाणी मी कढीमध्ये घातलेलं आहे। पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घालून घेतलेलं आहे, जेणेकरून भांड्यामध्ये असलेला मसाला आणि दह्याचं मिश्रण देखील निघून येईल। आता याच्यामध्ये आपण 1 गुळाचा खडा घालतो आहे। जर तुम्हाला आंबट गोड तिखट कढी आवडत नसेल तर गूळ नाही घातला तरी चालेल। गूळ घातल्यानंतर चांगलं मिक्स करूयात आणि ही कढी मंद आचेवरतीच आपल्याला ठेवायची आहे। कढीला उकळी येऊन द्यायची नाही, उकळी यायच्या अगोदर कढीला जो फेस येतो, कढी फेसाळते तेव्हाच आपल्याला ती बंद करायची आहे। तर कढीमध्ये मी अजून कोथिंबीर देखील घालून घेतली आहे, आपण ती देखील मिक्स करून घेऊयात कढीमध्ये। आणि आता मंद आचेवरती जोपर्यंत कढीला फेस येत नाही, म्हणजे उकळी येण्याची प्रोसेस असते, उकळी यायच्या अगोदर बरोबर आपल्याला कढीचा गॅस बंद करायचा आहे। हे पहा, कढी फेसाळलेली आहे। आता कधीही उकळी येऊ शकते, त्यावेळेस आपण मीठ घालतो आहे। मीठ आत्तापर्यंत आपण घातलं नव्हतं। मीठ घालायचं, कढी पटकन मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून कढी तशीच ठेवायची, कारण जे चनापीठ असतं ते त्याच्यामध्ये शिजून जातं। कढीला उकळी आणायची नाही आहे आपल्याला। मस्त आपली कढी तयार झाली। ज्यावेळेस कढीला उकळी येण्याची प्रोसेस असते त्याच्याच अगोदर आपण कढी बंद केलेली आहे, गॅस बंद केला आहे कढईच्या खालचा। मस्त आपली कढी तयार झालेली आहे। आता हिला असंच झाकून ठेवूयात आणि चला पकोडे करण्याची तयारी करूयात। तर पकोडे करण्यासाठी आपण कढीच्या अगोदर मिश्रण भिजवून ठेवलं होतं। हे पहा, मस्त आपली कढी तयार झालेली आहे। नक्कीच तुम्ही या पद्धतीने कढी करून पहा। चला आता आपण पकोडे करायची तयारी करूयात। आता मिश्रण आपलं चांगलं भिजलं गेलं आहे पकोड्याचं, तर आपण याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे। बाजूला मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तर हे पहा, क्लॉकवाईज डिरेक्शनने, म्हणजे ज्या दिशेने घड्याळ फिरतं त्याच एका कुठल्या एका दिशेने आपल्याला मिश्रण फेटायचं आहे। खूप म्हणजे हलकं होतं, त्याने हवा जाते त्याच्यामध्ये आणि जे आपले पकोडे आपण करणार आहोत ते मस्त फुगतात, सॉफ्ट होतात।
एक चमचा भर गरम तेल उकळतं मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आपण याच्यामध्ये बिलकुल सोडा घातलेला नाही. तर तुम्ही बघू शकाल की आता मस्त तेल तापलं की गॅस मंद करायचा. पकोडे काढताना गॅस मोठा ठेवायचा नाही आणि छोटे छोटेच पकोडे काढायचे. ते डबल होतात साईजने, कारण जे आपण पीठ फेटलं होतं ज्याच्यामध्ये हवा जाते पीठ हलकं होतं, आणि हे पीठ हलकं झालं की नाही पकोडा फुगेल की नाही बघण्यासाठी ते पीठ थोडंसं तुम्ही पाण्यामध्ये घालून बघू शकता. जर पीठ वरती तरंगलं तर बोलायचं की मस्त हे पीठ तयार झालेलं आहे. तर तेलामध्ये जेवढे एका वेळेस बसतात तेवढे पकोडे मी काढून घेतले आहेत. भजीच आहेत ते, फक्त कांदा घातलेला नाही त्याच्यामध्ये, बिना कांद्याचे आहेत. मस्त सॉफ्ट असे खूप छान लागतात हे पकोडे कढीमध्ये. ज्यावेळेस आपण खाणार आहोत जेवणार आहोत त्याच वेळेस थोडासा अगोदर कढीमध्ये हे पकोडे घालून घ्यायचे. कढीमध्ये गेल्यानंतर ते अजून फुगतात. तसे तुम्ही बघू शकता आपण काढले होते त्यावेळेसची साईज आणि आत्ताची साईज, ते डबल झालेले आहेत साईजने. फक्त तेल गरम असावं आणि ज्यावेळेस आपण पकोडे तेलामध्ये सोडणार आहोत त्यावेळेस गॅस लहानच ठेवायचा आहे मंद, आणि पकोडे काढून घ्यायचे फुगणीमध्ये. मध्ये या पद्धतीने असा फोक घातला की ते पकोडे बरोबर सर्वच बाजूने छान असे मस्त तळले जातात. तुम्हाला मी एक पकोडा तोडून दाखवते एकदम की किती सॉफ्ट झाला आहे, फ्लफी आहे तो, किती हलका आतमध्येपर्यंत किती छान भाजला गेला आहे, जाळीदार बनलेला आहे. तर बघायत आता हे पहा आतमध्येपर्यंत मस्त तो शिजला गेला आहे छान, आणि एकदम स्पंजी आहे एकदम. हे पहा एकदम सॉफ्ट आहे, एवढा सॉफ्ट झाला आहे. जेवढा आपण पीठ फेटतो ना तर तेवढा हा पकोडा एकदम हलका होऊन जातो, मस्त जाळीदार झाला आहे आतमध्येपर्यंत, असा छान भाजला गेलेला आहे, शिजला एकदम मस्त, वरून क्रिस्पी आणि सॉफ्ट आतमध्ये एकदम जाळीदार असे आपले पकोडे देखील तयार झालेले आहेत. सगळेच पकोडे मी आता काढून घेते. आणि ज्यावेळेस आपण जेवणार आहोत ना त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये ते पकोडे घालून घेऊयात. हे पहा कढी झाकून ठेवली होती, तिला एकदा परत मिक्स करूयात, आणि जे आपण पकोडे करून घेतलेत ते त्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात. मस्त हे कढी पकोडा तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता आणि चपातीसोबत देखील खाऊ शकता. तसं देखील खायला देखील खूप आवडतं, खूप छान लागतात. मस्त मस्त आपली दही आणि चण्याचं पीठ वाटण वापरून केलेली कढी आणि छानसे पकोडे तयार आहेत.